नमस्कार, माझं नाव भरत दिनेश संत. माझे वडील 4 दिवसापूर्वी इथे ॲडमिट झाले होते. एक दिवस अगोदर मी प्रॉपर इचलकरंजीचा आहे आणि एक दिवस अगोदर वडिलांना त्रास झाला. अचानक घाम येऊ लागला आणि बीपी पूर्णपणे डाऊन झाला. मला थोडी शंका होतीच म्हणून मी इचलकरंजीमध्येच तिथल्या स्थानिक डॉक्टरांच्याकडून मी तात्पुरती स्वरूपात त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली आणि तब्येत एकदा स्टेबल झाली. आणि त्याचबरोबर मी इथे सचिन पाटील सरांच्या इथे मी त्यांना व्हॉट्सअपवरती सगळे डॉक्युमेंट्स मी त्यांना शेअर केले, तर त्यांनी मला विश्वास दिला आणि त्यांनी मला धीर दिला आणि ते म्हणले की तुम्ही काही हरकत नाही, तुम्ही उद्या सकाळी या, आपण पाहू. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी साधारण 10:30 ते 11:30 वाजेपर्यंत आलो आम्ही आणि सरांनी लगेचच एंजिओग्राफी करायला घेतली पप्पांची. आणि एंजिओग्राफी झाल्या त्यांनी आम्हाला लगेच बोलवून त्यांनी आम्हाला रीतसर सगळी पद्धत समजावून सांगितली. त्यांनी आम्हाला स्क्रीनवरती व्यवस्थितपणे दाखवलं की नेमकं कसं असावं लागतं आणि कसं आत्ता आहे या परिस्थितीची जाणीव करून दिली. आणखी त्या परिस्थितीवरती काय तोडगा ते काय तोडगा आहे याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती करून दिली. सोबत बामणे सर होते, विकास बामणे सर, त्यांनी आम्हाला सगळी माहिती करून दिली. आणि त्याचवेळी आम्ही त्यांनी एवढं पटलं की आम्ही त्या क्षणी एंजिओप्लास्टी करायचा निर्णय घेतला आणि सरांनी ती सुद्धा सहजपणे पार पाडली. माझ्या मते 3 वाजेपर्यंत, तर 11 वाजता मी आलो होतो, 3 वाजेपर्यंत तर एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी सगळे व्यवस्थितपणे पार पडली होती. एंजिओप्लास्टी झाल्यानंतर सुद्धा सरांनी आम्हाला पुन्हा बोलवून घेतलं. त्यांनी पुन्हा स्क्रीनवरती दाखवलं की बिफोर एंजिओप्लास्टी काय परिस्थिती होती, आफ्टर एंजिओप्लास्टी काय परिस्थिती आहे, या पुढची हालचाल काय असेल, या पुढचा काय आपण स्टेप घेऊ शकतो याबद्दल पूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांनी व्यवस्थितपणे बाबांना ICU शिफ्ट केलं आणि माझ्या मते 1 दिवसानंतर त्यांना रूममध्ये शिफ्ट केलं. आणि या सगळ्या दरम्यान मला जरासुद्धा मानसिक ताण झाला नाही, कारण या परिस्थितीला डॉक्टरांनी स्वतःनीच इतक्या सहजपणे हाताळलं आणि तेवढ्याच विश्वासाने हाताळलं. त्यांचा कॉन्फिडन्स बघून आम्हाला धीर आला आणि आम्हालासुद्धा हायसं वाटलं. आणि त्यामुळे हे एकंदरीत 4 दिवसामध्ये त्यांची तब्येत अगदी व्यवस्थित झाली. आज आम्ही त्यांना डिस्चार्ज देतोय आणि या 4 दिवसामध्ये मला इतकं आत्मविश्वास आणि इतकं प्रेम मिळालं इथल्या स्टाफकडून म्हणा किंवा सचिन सर तर आहेतच, त्यात काय वादच नाही आहे, पण पूर्ण जी एकंदरीत टीम आहे, विशेष म्हणजे त्या टीमचं जे कोऑपरेशन आहे एक दुसऱ्यांशी, ते इतकं सुंदर आहे ना की मला प्रत्येक वेळी एवढंच सांगण्यात आलं की तुम्ही काय करू नका साहेब, तुम्ही बसून राहा, आमचं मी सगळं पाहू. अच्छा, रूममध्ये शिफ्ट झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळी डॉक्टर आले सकाळ संध्याकाळ ज्यावेळी त्यांचे राऊंडवर येतात, त्यावेळी सुद्धा ते इतक्या कॉन्फिडन्सनं बोलतात की म्हणजे खरं सांगतो मला आत्ता असं वाटतंय की मी नाहकच त्रास घेतला या गोष्टीचा. लोक असं म्हणतात की एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी हार्टशी निगडीत आहे, असं आहे तसं आहे, पण सरांनी इतक्या सहजगतीने ते पार पाडलं की आता मला इतका विश्वास आला आहे की आता नाही, आता एकनिष्ठ राहणार मी. आणि हां, तब्येतीची काळजी घेणं हे तर आहेच, जरुरी नाही की मी डॉक्टरांना फक्त तब्येत खराब झाली तरच भेटायला येऊ. डॉक्टरांचा स्वभाव मला इतका आवडला आहे की मी वरच्यावर येत जाईन त्यांना भेटण्यासाठी आणि मला खूप चांगला सहयोग भेटला. त्यासाठी डॉक्टर तसेच सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या सर्वांचं हात जोडून आणि नम्रपणे अभिवादन आणि त्यांचे खूप खूप आभार.